थॅलेसिमियाग्रस्त रिहानच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची हाक, रिहानच्या उपचारासाठी वडिलांचा संघर्ष. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील सामान्य कुटुंबातील अनिल डुंभरे यांच्या 2 वर्षे 3 महिन्याच्या मुलाला रिहानला बीटा थॅलेसिमिया मेजर हा आजार जडलाय. या आजारापासून मुक्तीसाठी रिहानचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा लागणार आहे आणि त्यासाठी 30 लाख रुपये यापेक्षा जास्त मोठा खर्च आहे. तोवर त्याला दर आठवड्याला रक्त द्यावे लागते आणि त्यासाठीचा खर्चही मोठा आहे. तेव्हा समाजातील समाजसेवी व्यक्तींनी आपल्याला मदत करावी असे आवाहन रिहानचे वडील अनिल डुंभरे यांनी केले आहे. रिहान 5 वर्षांचा असताना त्याला बीटा थॅलेसिमिया मेजर आजार असल्याचे निदान झाले. मोलमजुरी करून हातावर आणणे व पानावर खाणारे, शेतीपासून तर सेंटरिंगच्या कामावर डोलारा भागवत घरात होते नव्हते सर्व दागदागिने विकले. आता वडिलोपार्जित घरही गहाण ठेवले आहे. तरी उपचारासाठी पुरेसे पैसे होणार नाहीत म्हणून आर्थिक मदतीसाठी त्यांनी राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या दारोदारी भटकंती सुरू असून फक्त आश्वासनच मिळत आहेत. रिहान व अनिल यांच्या बोन मॅरोचे बेंगळुरू येथे चाचणीही झाली आहे आणि त्यात दोघांचाही बोन मॅरो 100% जुळला. मात्र यासाठीच्या ऑपरेशनसाठी 30 लाख रुपयाहून अधिकचा खर्च आहे. ज्या दानदात्यांना समाजसेवक समाजसेवी यांना मदत करायची आहे त्यांनी अनिल नरहरी डुंभरे यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक 87 64 10 11 00 17 393 यावर मदत जमा करावी. बँकेचे IFC कोड BKID 00 08 7 6 4 हा आहे. महावॉइस साठी रुपेश वनवे, रामटेक, नागपूर.